वर्ष पद्धतीप्रमाणे ओनवी एक पारंपरिक पद्धतीन आमच्याकडे गणेशोत्सव सुरू झाल्लो आसा. गणपती उत्सव हो सगळ्या जनतेकच प्रेरणा देणारो असता. वर्षभर त्याची वाट अत्यंत आतुरतेन पळणारे आम्ही. असे म्हणतात की 14 विद्या आणि 64 कला याचे दैवत. सगळ्या गोष्टींनी प्रेरणा देणारे आदर्श असे दैवत. आमचे खंयचेय काम आम्ही सुरू करतले जाल्यार श्री गणेश पूजनच आम्ही करतात. हे वर्षभरातले असता, पण भाद्रपद महिन्यातली चतुर्थी खास असता, ज्या दिसा गणपतीचो जन्म झालो असे आम्ही मानत आयल्ले असतात. आणि त्या दिसा संपूर्ण गोव्यात कोकणपट्टीत मोठ्या प्रमाणावर मोठ्या उत्साहान हो सण साजरो जाता. घरोघरी तर जातात, सार्वजनिक स्वरूपानही जाता, पण घरोघरी जो जाता तितून जो आनंद असता, कुटुंब सगळी एकठांय येतात आणि आरास असतात, डेकोरेशन असत, माटोळी असत, प्रत्यक्ष मूर्ती हाडप, पूजन करप असत, हे सगळेच वैशिष्ट्यपूर्ण जाता. ओनू आमच्याकडे जर हे डेकोरेशन पळयलें जाल्यार पताकांचें डेकोरेशन विशिश्ट पद्दतीन आसा. म्हणजे कितले दीस ताका लागतात, म्हणजे तरुण मंडळी जी आयची तरुण मंडळी तेतून इंट्रस्ट घेता. आम्ही भुरगेपणांत आम्ही घेताले. पोरूचे मखार ओनू ना, ओनू वेगळे आसा. आणि ओनू पारसेकारा कडेन कितें आसा हें पळोवपाची उत्सुकता अनेक जाणांक आसता. ओनू आमचो पारंपारीक गणपती थोडोसो बदल जाला अशें म्हाका दिसता. म्हजो चलो हो फायन आर्ट ग्रॅज्युएट, आणि त्यामुळे ताणें आपल्या एका मित्रा कडल्यान ही मुर्ती हाडल्या, त्यामुळे मातशे तिचो बसपाची जी ठेवण आसली ती ओनू बदल्ल्या, पण मुर्ती सुबक जाल्ली आसा. फोंड्याचो नंदादीप नायक असो कलाकार, तोय BFA ग्रॅज्युएट आणि कला म्हणून जोपासणारो तो. म्हणजे स्वतः मूर्ती घेऊन तो हांगा इन्स्टॉल करपाक आयल्लो रात्री. म्हणजे पयशां खातीर आवड, उमेद, म्हाकाय कौतूक दिसलें ताचें. नंदादीपा कडल्यान काही हांवें माहिती घेतल्यो. नंदादीप हो एक मूर्ती पूर्ण जाली की दुसरेक हात घालता असलें हांवें केन्नाच आयकूंक नासलें. म्हणजे श्रावण म्हयन्यापासून, श्रावण म्हयनो सुरू जावच्या पयलीं सुद्दां ताची मूर्ती एक एक वता. एक पूर्ण जाली की दुसरेक हात घालप, दुसरी पूर्ण जाली की तिसरेक हात घालप. एक नंदादीप नायक हो एक वेगळो कलाकार आमकां दिसलो आणि ताचे कडल्यान आमकां ही मूर्ती मेळ्ळी. ताकाच अनुरूप ताणें माटोळी आमची बांदलेली पळयल्ली. माटोळीचें आमचें वैशिश्ट्य अशें आसता की आमी कांय विकतें हाडनात. आमच्याच भाटांत, जमनींत, प्रॉपर्टींनी ज्यो गोश्टी जीं फळां जातात तीं आमी बांदतात. त्यामुळे सुपाऱ्याचे कात्रे अशें जें म्हणटात, बारीक तुकडो, आमी पूर्ण सुपाऱ्याची पेंडच जी आसात त्योच पेंडी ज्यो पिकलेल्यो आसता. तरी काल आमकां काडपाक मेळूंक ना, पावस पडत. मागीर तश्योच नाल्लांच्यो पेणी, खंय तरी आंब्यांक तोरां आसलेल्या तीं ओनू तोरां आसात, अनसां आसात, केळ्यांचे घड आसात. मागीर तोरिंजनां आसात, चिकू आसात, घोसाळीं आसात, दोडगीं, ह्यो सगळ्यो गोश्टी ज्यो आमचे कडेन पिकतात त्यो हाडून आमी बांदतात. आनी ताच्याच कृपेन ह्यो सगळ्यो तयार जातात, वाडटात. आनी त्यामुळे ताका पयलीं अर्पण करप ह्या भावनेसून हे सगळें बांदप आसता. एक वर्षभर आमी खंय धांवपळी नासतान, पूण चतुर्थीच्या निमित्तान म्हाका याद आसा, इवन मुख्यमंत्री आसतना सुद्दां हांव 5 दीस पूर्ण वेळ रावलां आनी त्या वेळार सुद्दां हांवें माटोळी बांदल्या. त्यामुळे आतां बांदप हें स्वाभावीक आसा.
पण एक ताच्या त्या निमित्तान ह्या उत्सवाच्या निमित्तान अनेक जाण भेटूंक येतात, मेळूंक येतात, आमी देवदर्शन जाता आणि आमचेय स्वतःचे एकमेकांक मेळप जाता. हो उत्सव हो आगळो वेगळो आसा. भरपूर पावस पडलो फाटल्या दिसांनी, आतां मातशी उसंत घेतलेली आसा आणि त्यामुळे उत्साह लोकांचो वाढत आसा. आज पहिलोच दीस आसा, म्हाका खात्री आसा फुडले चार दीस हो उत्साह आनीक वाढत वतलो. अनेक जाणांचे गणपती हांगा 7 दीस 9 दीस सुद्दां आसता. सार्वजनीक गणपती सादारण 11 दीस पर्यंत आसतात. कोरोना बीन आसा आणि पॅन्डेमिकाची काळजी घेवप ही आवश्यकता आसा. ही सगळी घेऊन अखेर ताणेंय आमकां सांबाळूंक जाय. उत्साहात खंय पॅन्डेमिकामुळे उत्साहात कमी जाला अशें खंयच जाल्लें ना. सगळ्या गोमंतकीयांक गणेशोत्सवाच्यो हांव शुभेच्छा दिता. गणेशोत्सवान ताणें उत्साहान सहभागी जावचेंच आणि ह्या गणपती महाराजान जो बुद्धी जाता देव, जो विघ्न हरता देव, जो सुख देणारो देव, जो आनंद देणारो देव, जो आमचे रक्षण करणारो देव, ताणें सगळ्यांक बरी बुद्धी बरें संरक्षण दिवचें. सगळ्या गोमंतकीयांक जे ताणें बरी बुद्द दिवची, बरी देख दिवची आणि संरक्षण करून हो उत्सव उत्साहान साजरो करून घेवचोच. पण त्याचबरोबर फुडलें वर्ष येईपर्यंत सगळ्यांची जबाबदारी, म्हणजे जसो इन्शुरन्स कंपनी जबाबदारी घेता त्या पद्दतीन भगवंतान सगळ्यांची जबाबदारी घेवची. सगळ्यांक सुख समाधान सौख्य लाभचें आणि सगळ्या गोमंतकीयांचें बरें जावचें. इतलेंच हांव गणपती महाराजा कडेन मागणी करतां. यू आर वॉचिंग जयेश नेटवर्क.